आपण मुलांना त्या गाडी गेली पाहिजे मळ्यामध्ये नवल्यावाडीत गेली पाहिजे काय मग पडित ती मुलं त्या गाडीत बसून शाळेत आली पाहिजे याची उपाययोजना करणं 100% गरजेचं आहे. बलपण आहे ते आजच्या आज बालपाची व्यवस्था केली पाहिजे. ग्रामस्थ कुठल्याही प्रकारची तक्रार करणार ना एवढे एका वेळेस पण अर्जंट मध्ये 2 दिवसात सगळे बल्प बसूनच झाले पाहिजे. तरी सुद्धा बाळूपादीच्या इथं काल बिबट्या येऊन गेलेला आहे. त्यांच्या बायकोनी काल स्वतः तो बिबट्या पाहिलेला आहे. का तो बिबट्या त्या पिंजऱ्यात गेला नाही पोल असेल त्या मळ्यामध्ये बटन ठेवून बल्ब टाकले ती पण लाईट ची सोय करावी अशी माझी सर्वांच्या मध्ये दिवाळीच ग्रामपंचायत बल्ब असायचं काम करणार असे तिथे गेले तिथं पण आता जिथं स्ट्रीट लाईट नाही तिथं डायरेक्ट समजा काही जर आपण केलं तर तिथं आपल्याला अशा पद्धतीनं काही आपण मागं केलं होतं लाईटी लाईट सुविधा पाच 25 बल लावतो बा याच्यासाठी सर्वसाठी आपण त्याच्या 50 लावू त्याच्यावर 50 लावू पण ऐका टच बटन लावताना त्याला शॉक बसतो पाणी गेल्यावर हे माहिती का तुम्हाला दोघांना शॉक बसले ते शॉक बस त्याला बसतो त्याला काय करणार सर्वसाठी तुम्ही आत्ता बल्ब लावलेत 7-8 बल्ब लावलेत दिवसभर चालू असतात कुणी बंद नाही करत ते जातात म्हणतात तुमच्या इथं काय बाबा नक्की स्ट्रीट लाईट का चालू आहे बाबा स्ट्रीट लाईट नाही ते स्ट्रीट लाईटच म्हणतात ना चालू आहे म्हणले मग आता करायचं काय त्याला मी काय म्हटलं ऐका ना जागृती करू स्टेट लाईट त्या बटनाला पर्याय करणार काय तुम्ही हे सांगा पहिले गेला एखादा त्याला गेला चिटकून मग परत सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जो बंद करणार आहे तो बंद करणार आहे म्हणजे आपण बंद करून घरी नाही बसायचं तर सर्वांनी बाबा शरद दादा तिथं बसलेले आपल्यासाठी आपल्यासाठी बसले हो तालुक्यासाठी तर बसले तर त्याचं एक म्हणणं आहे बिबट्या जिल्हा तालुक्यातून हद्द बाहेर आहे हे करण्यासाठी बाबा आपण बंद करतो म्हणजे त्यांना त्यांना नाही म्हणजे आपणच आपल्या पाठी म्हणजे सगळ्यांनी तिथं हजर राहिलं पाहिजे जेणेकरून आपली पिंपरीमेंट युनिटीच्या अगोदर शासनाला माहिती सगळ्यांना माहिती आणि हे करत असताना माझं एक सगळ्या तरुणांना कळकळीची विनंती का हे करत असताना कुठे गालबोट लागेल असं वर्तन काही करत आपण शांततेच्या मार्गाने हे बंद करतो याच्या अगोदर आपल्यावरती 158 जण झापटली आहेत नंतर 6 जण आहेत त्यांच्यावरती जे गुन्हे झालेले आहेत ते त्यांना माहिती आहेत त्याचे ते अनुभव होतात आणि याच्यामध्ये गाव आपल्या पाठीशी आहे गाव पाठीशी नाही असं नाही आहे फक्त काय असेल लक्षात घे ज्यावेळेस 6 जण गुन्हे बाकी शाळा चालू शाळेचा कोणीच कामावर जायचे नाही
तुमची भाजीपाला असो नाही किराणा मालचं दुकान एखादी काही काय फरक पडत नाही. सगळं काम धंदा पण आपला जो अति आवश्यक आहे. हा म्हणजे शेतकऱ्याला माल पाहू नका.